फिक्स रिपोर्ट्स। बैच बैच कौन -कौन रिपोर्ट बॅच वाईज सेल्स यामधून विशिष्ट बॅचची कोणकोणत्या बिलामधून विक्री झाली आहे याची सविस्तर माहिती पाहता येते एक्सपायर्ड स्टॉक रिपोर्ट यामधून विशिष्ट तारखेपर्यंतचे एक्सपायर्ड झालेले किंवा एक्सपायर्ड होणारे प्रॉडक्ट्स पाहता येतात यामधून रिपोर्टमधील कोणत्याही कॉलम नेमवर क्लिक करून संबंधित कॉलमनुसार रिपोर्ट सॉर्ट करता येतो यामध्ये रॅक नंबरचा फिल्टर देखील करता येतो शेड्यूल एच वन सेल्स रिपोर्ट यामधून शेड्यूल एच वन ग्रुपमधील प्रॉडक्टचा सेल्स रिपोर्ट पाहता येतो आयटमवाइज स्टॉक अव्हेलेबल यामधून प्रॉडक्टचा बॅच शिल्लक स्टॉक पाहता येतो त्याचबरोबर संबंधित प्रॉडक्ट कोणत्या डॉक्युमेंटमधून इनवर्ड केलेला आहे ते देखील पाहता येते पेंडिंग स्टॉक रिपोर्ट यामधून विशिष्ट दिवसानंतर विक्री न झालेले प्रॉडक्ट्स पाहता येतात यामधून संबंधित प्रॉडक्टचा परचेस रेट पेंडिंग डेज आणि इंटरेस्ट अमाऊंट देखील दिसते विक्री न होणारे प्रॉडक्ट्स स्टॉकमधून आउटवर्ड केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते लॉक्ड बॅच रिपोर्ट काही कारणांनी बॅच लॉक केल्यास अशा बॅचेसची विक्री करता येत नाही अशा सर्व लॉक्ड बॅचेस यामधून पाहता येतात आयटम लेजर रिपोर्ट यामधून विशिष्ट प्रॉडक्टचे किंवा प्रॉडक्ट ग्रुपचे मंथली आयटम लेजर पाहता येते यामधून संबंधित प्रॉडक्टचे डॉक्युमेंट मास्टरवाईज देखील समरी पाहता येते डेली समरी देखील पाहता येते त्याचबरोबर बिलवाईज इनवर्ड आउटवर्ड देखील पाहता येते एबीसी अनॅलिसिस रिपोर्ट यामधून कोणकोणते प्रॉडक्ट्स जास्त विकले जात आहेत त्याचबरोबर कोणकोणते प्रॉडक्ट कमी प्रमाणात विकले जात आहेत ते पाहता येते यामधून प्रॉडक्टचे सेल्स पर्सेंटेज आणि पर्सेंटेजनुसार कॅटेगरी पाहता येते रिपोर्टच्या खालील बाजूस मंथली सेल्स क्वांटिटी दाखवली आहे ही क्वांटिटी पर्सेंटेजमध्ये देखील पाहता येते यामधून तुम्ही वेगवेगळे फिल्टर्स करू शकता त्याचबरोबर सॉर्टिंग देखील करू शकता कार्डेक्स रिपोर्ट यामधून विशिष्ट प्रॉडक्टची ओपनिंग क्वांटिटी बिलवाईज इनवर्ड आणि आउटवर्ड क्वांटिटी आणि क्लोजिंग क्वांटिटी पाहता येते प्रॉडक्ट कार्ड यामधून विशिष्ट प्रॉडक्टच्या सर्व बॅचेस आणि बॅच संदर्भातील सर्व माहिती पाहता येते शॉर्टेज क्वांटिटी रिपोर्ट ज्या प्रॉडक्टचा क्लोजिंग स्टॉक हा मिनिमम स्टॉक लेव्हलपेक्षा कमी आहे असे सर्व प्रॉडक्ट्स यामधून पाहता येतात प्रॉफिटॅबिलिटी रिपोर्ट यामधून डेट वाईज आयटम वाईज कस्टमर वाईज मॅन्युफॅक्चर वाईज बिल नंबर वाईज आयटम ग्रुप वाईज वाईज आणि रेफरन्स पर्सन वाईज प्रॉफिट पाहता येतो यामध्ये संबंधित ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून एंटर की प्रेस केल्यास आयटम वाईज प्रॉफिट डिटेल्स पाहता येते आयटम सिलेक्ट करून एफ टू की प्रेस केल्यास प्रॉफिटचे कॅल्क्युलेशन पाहता येते कॅशियरवाइज क्लोजिंग कॅश रिपोर्ट यामधून कॅशियर वाईज ओपनिंग कॅश रिसीव्ह केलेली कॅश पे केलेली कॅश आणि क्लोजिंग कॅश अमाऊंट पाहता येते त्याचबरोबर बिलवाईज डिटेल्स देखील पाहता येतात बारकोड स्टेटस रिपोर्ट यामधून संबंधित बारकोडवर झालेले ट्रान्झॅक्शन पाहता येतात त्याचबरोबर बारकोडची सविस्तर माहिती परचेस रेट आयटम नेम एमआरपी ॲट्रिब्यूट इत्यादी पाहता येते सेल्सबील करताना बारकोड स्कॅन केल्यानंतर इनव्हॅलिड बारकोड असा मेसेज आल्यास संबंधित बारकोड स्टॉकमध्ये शिल्लक आहे की नाही याचे स्टेटस पाहता येते परचेस बिल फ्री आयटम चेक रिपोर्ट यामध्ये प्रॉडक्टची सप्लायरकडून आलेली स्कीम आणि सेल्ससाठी असणारी ॲक्टिव्ह स्कीम दिसते ॲक्टिव्ह स्कीमपेक्षा परचेस स्कीम कमी असेल तर ती डिफरन्स कॉलममध्ये मायनसमध्ये दिसते रिपोर्ट ऑन पेंडिंग परचेस चलन डिलिव्हरी चलनवर माल खरेदी केला असेल आणि त्याचे इनव्हॉइस आलेले नसेल किंवा संबंधित डिलिव्हरी चलन इनव्हॉइसमध्ये ॲडजस्ट केलेली नसेल तर अशी सर्व पेंडिंग चलन्स यामधून पाहता येतात यामध्ये संबंधित प्रॉडक्टची डिलिव्हरी चलनाने खरेदी केलेली क्वांटिटी बिलामध्ये ॲडजस्ट केलेली क्वांटिटी आणि ॲडजस्ट करून शिल्लक राहिलेली क्वांटिटी दिसते यामधून सप्लायर आणि आयटमचा फिल्टर करता येतो त्याचबरोबर संबंधित प्रॉडक्टचे डिलिव्हरी चलन आणि टॅक्स इनव्हॉइस व्ह्यू करून देखील पाहता येते पेंडिंग परचेस चलन रिपोर्ट रिपोर्टप्रमाणेच पेंडिंग सेल्स चलन पेंडिंग सेल्स ऑर्डर आणि पेंडिंग परचेस ऑर्डरचे रिपोर्ट देखील मिळतात युजरवाइज सेल्स समरी रिपोर्ट यामधून युजरवाइज कॅश रिसिट कॅश सेल्स क्रेडिट सेल्स डिस्काउंट सेल्स रिटर्न यांची अमाऊंट पाहता येते